नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बनवूयात बटाटा पोहे। मला आठवतं की लहान असताना माझ्या भावाला कांदे पोहे प्रचंड आवडायचे आणि मला बटाटा पोहे खूप आवडायचे। मला बटाटा पोह्यामध्ये कांदा घातलेला अजिबात आवडायचं नाही आणि त्याच्या उलट माझ्या भावाला कांदे पोह्यामध्ये बटाटे घातलेले अजिबात आवडायचं नाही आणि त्यावरून आईची प्रचंड चिडचिड व्हायची, तणतण व्हायची आणि प्रचंड सॉलिड मजा यायची। तर मला वाटतं की प्रत्येक घरात असे नमुने असतातच। तर अर्थातच मला बटाटे पोहे आवडतात, त्यामुळे आधी आपण बटाटे पोहे कसे करायचं ते पाहूयात आणि नंतर जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी कांदे पोह्याची रेसिपी नक्की पोस्ट करेन। तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप कुठल्याही प्रकारचे पोहे करताना की ते तुम्ही कसे भिजवता। पोहे छान व्यवस्थित मऊ भिजले गेले पाहिजेत। तर सर्वसाधारणपणे पोहे तीन प्रकारमध्ये येतात, म्हणजे आपले रेग्युलर जे थिक पोहे येतात त्यामध्येही तीन प्रकार येतात। एक म्हणजे थोडेसे पातळ पोहे असतात, त्यानंतर मीडियम थिक आणि त्यानंतर थिक। तर खूप असे पातळ पोहे असतील तर ते तुम्ही जस्ट पाण्यामध्ये किंवा चाळणीत पोहे घ्या आणि पाण्याखालून काढून लगेच बाजूला ठेवून झाकून ठेवा। जर मीडियम थिक असतील तर पाण्याखाली तुम्हाला व्यवस्थित ते धुवून घ्यावे लागतात आणि एक साधारण जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंद ते पाण्यामध्ये भिजू द्यावे लागतात। 30 सेकंदानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून ते झाकून ठेवायचे। आणि जर खूपच कडक पोहे असतील तर पाण्यामध्ये 2-3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 1 मिनिट ते पाण्यामध्ये भिजू द्यायचे। 1 मिनिटानंतर त्यातलं पाणी पूर्ण ड्रेन करायचं आणि ते झाकून ठेवायचे। तर पोहे साधारण बनवायच्या आधी 1-10 मिनिट तरी ते भिजले पाहिजेत, त्याने पोहे मस्त छान मऊ आणि लुसलुशीत होतात। तर खरंच ऑनेस्टली आपल्या इथे पोहे, साबुदाणा, तांदूळ हे कधीच कन्सिस्टंट क्वालिटीमध्ये येत नाही, सगळा अंधेळी कोशिंबिरीचा खेळ असतो। तर जेव्हा केव्हा तुम्ही पोहे आणाल तेव्हा शक्यतो एक ट्रायल करावीच लागते। तर माझ्याकडे सर्वसाधारणपणे मीडियम थिक पोहेच असतात। तर या ठिकाणी मी साधारण 1 कप पोहे घेतलेत। तर आधी आपण ते व्यवस्थित स्वच्छ धुवून 30 सेकंद मी ते भिजत ठेवणार आहे आणि मग त्यानंतर त्यातलं पाणी काढून झाकून ठेवणार आहे। तर या ठिकाणी मी पोहे व्यवस्थित स्वच्छ धुवून 30 सेकंद पाण्यामध्ये भिजत घातले आणि 30 सेकंदानंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलं आणि आता हे झाकून ठेवले। तर सर्वसाधारणपणे आपला बटाटा शिजेपर्यंत हे पोहे पण व्यवस्थित छान मऊ होतील। तर सगळ्यात आधी आपण फोडणीने सुरुवात करूयात। त्यासाठी मी 1 मोठा चमचा तेल कढईमध्ये तापत ठेवलं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी आपण शेंगदाणे घालूयात। पोहे, उपमा, सांजा काही असो किंवा शेवईचा उपमा असो, आमच्याकडे तळलेले शेंगदाणे प्रचंड आवडतात। तर शेंगदाण्यांना छान असा लालसर रंग येईपर्यंत ते आपण तळून घेऊयात आणि या ठिकाणी शेंगदाणे छान खरपूस तळून झालेत। आता मी ते बाजूला काढून घेते। बऱ्याचदा फोडणीमध्येच शेंगदाणे लोकं मिक्स करून घेतात पण त्याने ते मऊ पडतात आणि त्याचा खरपूसपणा निघून जातो, त्यामुळे मी शक्यतो फोडणीमध्ये शेंगदाणे नाही ठेवत। आधी ते तळून बाजूला काढून घेते आणि मगच फोडणी घालते। आणि आता आपण फोडणी घालूयात। तर त्याच तेलामध्ये मी सर्वसाधारणपणे 1/4 चमचा मोहरी घालून घेते। मोहरी छान तडतडू देऊ, मग आपण जिरं घालूयात। आणि या ठिकाणी मोहरी छान तडतडली आहे, आता आपण जिरं घालूयात। जिरं पण छान खरपूस भाजून घेऊयात। आता पुढे त्यामध्ये
चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि त्यानंतर बटाटा। तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा बटाटा तो छेलून घेतलाय, सोलून घेतलाय आणि त्याच्या छान अशा छोट्या फोडी केल्यात। तर बटाटा घालूयात, मिक्स करून घेऊ। आणि आता मी यामध्ये थोडंसं मीठ घालते, मिठामुळे बटाट्यातलं पाणी आहे ते सुटतं, बटाट्याला पाणी सुटतं आणि आपल्याला ॲडिशनल पाणी घालावं नाही लागत, बटाटा छान मऊ आणि पटकन शिजतो। आता मी हे झाकून ठेवते, एक साधारण 8 ते 10 मिनिटात हा बटाटा छान व्यवस्थित शिजतो। आणि या ठिकाणी हा बटाटा साधारणपणे एक 8 ते 10 मिनिट मी शिजवून घेतला आहे। आता आपण बघूयात हा कसा झाला। वास तर खूप छान येतं। हा व्यवस्थित शिजला आहे, तुम्ही पाहू शकता याला छान असं कॅरमलायझेशन झालं आहे, खरपूस असा तळल्यासारखा झाला आहे तो। तर बटाटे पोह्याचा बटाटा शिजवताना सर्वसाधारणपणे त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, पाणी टाकल्यामुळे त्याला ते कॅरमलायझेशन इफेक्ट येत नाही। आता यामध्ये मी हळद घालते, तर बटाटा शिजताना मी हळद नाही घातली कारण गरम तेलामध्ये जर आपण हळद घातली तर त्याचा रंग चेंज होतो आणि त्याला थोडासा असा तांबूस रंग येतो। तर हळद छान परतून घेते बटाट्यावर आणि हळद घालून झाल्यावर आता यामध्ये पोहे घालूयात। तर पोहे इथे व्यवस्थित छान भिजून झालेत, तर आपण हे बटाट्याच्या मिक्सरमध्ये पोहे घालण्याच्या आधी एकदा फोर्कने ते छान असे वेगळे करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा तुम्ही ते फोडणीमध्ये हे पोहे घालाल तेव्हा ते तुटणार नाही आणि त्याचा आकार तसाच राहील। हलक्या हाताने फोर्कने फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं। आणि आता मी पोहे घालते बटाट्यामध्ये, त्यानंतर मीठ। बटाटा शिजताना मी आधी यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालते चवीपुरतं, थोडीशी चिमूटभर साखर, तुम्हाला जर नसेल आवडत तर साखर नाही घातलीत तरी चालेल। आणि हे आता व्यवस्थित आपण परतून घेऊयात हलक्या हाताने। आणि पोहे छान एकजीव झाल्यानंतर आता हे मी झाकून ठेवते आणि मंदाचेवर एक साधारण 5 ते 7 मिनिट याला छान वाफवून घ्यायचे। आणि या ठिकाणी मी पोहे मंदाचेवर एक साधारण 5 मिनिट वाफवून घेतले, खूप छान दिसत आहेत पोहे, मस्त असे वाफवून घेतले की त्याला छान असा मऊसूतपणा येतो। आणि सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर भरभरूया। पुन्हा एकदा मिक्स करून घ्या, डिशमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आणि हे व्यवस्थित सर्व्ह केला। पुन्हा एकदा मी थोडीशी कोथिंबीर भरभरते आणि सगळ्यात शेवटी आपले हे कुरकुरीत खरपूस भाजलेले शेंगदाणे, आहा खूप छान आणि अप्रतिम दिसतंय पोहे, मस्त दिसतात आणि वासही खूप सुंदर येतो। अर्थातच मी खाऊन बघणार आहे शेंगदाणे, बटाटे आणि पोहे आणि कोथिंबीर। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता, ओलं खवरेला खोबरं पण वरून गार्निश करू शकता। लई भारी, वा। तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज 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 हा व्हिडिओ लाईक करा। तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील तर तुम्ही खाली ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। त्याचबरोबर तुम्ही इथे वर सबस्क्राईबवर क्लिक करा
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते फ्री आहे, फुकट आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखाद्या नवीन रेसिपी किंवा पदार्थ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात 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 आधी ते तुम्हाला कळेल. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.